आमचे यूट्यूब न्यूज चैनल पालिका प्रशासन सब्सक्राइब करावे ही विनंती। आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस आहे। सुवर्ण महाराष्ट्राच्या संघटनेचा विचार ज्यावेळी मी करतो त्यावेळेला ही बदल दिसतो। नवी पिढी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीमध्ये सहभागी व्हायला उत्सुक आहे आणि दिवसेंदिवस शक्ती वाढते लोकांचे काम करण्याच्यासाठी। या संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता कष्ट करतो अशा प्रकारचं चित्र दिसत आहे। पण काही ठिकाणी संघटनेचं काम अधिक वाढवायची गरज आहे। अशा ठिकाणांचा विचार ज्यावेळी मी करतो त्यावेळी खान्देश माझ्या नजरेसमोर येतो। धुळे असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला अधिक काम करण्याची गरज आहे। अनेक सहकारी गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी कष्ट करतायत, राबतायत, पक्ष वाढवायचा प्रयत्न करतायत, पण त्याला खऱ्या अर्थानं गती यायची असेल तर नाथाभाऊच्या आजच्या निर्णयावरची गती येईल याच्यातून माझ्या मनामध्ये शंका नाही। हा खान्देश एकेकाळी गांधी नेहरूच्या विचारांना वाढलेला खान्देश म्हणून याचा लौकिक होता। काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्याच्या नंतर देशातली पहिली राष्ट्रीय काँग्रेस ग्रामीण भागामध्ये कुठे झालेली असेल तर ती जळगाव जिल्ह्यामध्ये झालेली। आणि हा सगळा परिसर काँग्रेसच्या विचाराचा होता। मला आठवतंय की अनेकांच्यावर मी त्या जिल्ह्यामध्ये काम केलं। एकेकाळामध्ये साधी माणसं, पक्षाच्या संबंधी अतिशय निष्ठा असलेले लोक विचाराच्या बाहेर कधीही जायचे नाही अशा प्रकारची भूमिका घेणारे लोक आणि हा विचार ही विचारधारा ही विशेषतः जळगाव जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये एकेकाळीमध्ये होती। म्हणजे मला आठवतंय की जळगाव जिल्ह्यामध्ये पूर्वी मी गेल्याच्या नंतर गावात गेल्याच्या नंतर स्वागताचा नारळ हातात कोणी दिला त्याच्यावर एक हातरुमाल द्यायचा, तो हातरुमालसुद्धा खादीचा असायचा। एवढं त्या खादीच्या संबंधीचं प्रेम या जिल्ह्यामध्ये होतं। अनेक नेते होऊन गेले, देशाच्या राष्ट्रपती चित्र होऊन गेल्या प्रतिभाताई, माझ्याबरोबर ज्यांनी काम केलं ज्येष्ठ म्हणून मधुकरराव त्या ठिकाणी होते, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अध्यक्ष होते, नंतरच्या काळामध्ये अरुणभाईंनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली होती, माझ्याच काळामध्ये सुरुवातीच्या दोन KM, एक KM भाऊसाहेब आणि KM बापूसाहेब, मला माहिती नाही जुन्या लोकांना कदाचित माहीत असेल पण नव्यांना माहिती आहे का नाही, पण यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान या जिल्ह्यामध्ये असेल। अनेक लोक मला आठवतात, कशाची अपेक्षा नाही, माधू गोटू पाटील, ओंकारप्पा, अनेकांची नावं मला सांगता येतील। या सगळ्या माणसांनी आपलं आयुष्य हे समाजाच्यासाठी दिलं। म्हणजे मी ज्या वेळेला तरुणांच्यामध्ये महाराष्ट्रात काम करत असतो तो पक्षामध्ये, तेव्हा अनेकदा तुमच्या जिल्ह्यामध्ये आलो पण कधी जागबंगल्यात उतरलेलं मला माहीत नव्हतं। आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांच्या घरी उतरायच्या संबंधीची पद्धत असायची आणि जिल्ह्याचा दौरा करायचा म्हणल्याच्या नंतर STने दौरा असायचा। त्यावेळेला काँग्रेस कमिटीमध्ये एक काळकर नावाचे ग्रस्त होते, ते पक्षाचं संघटनेचं काम बघायचे आणि दौरा पक्षाचा ठरल्याच्या नंतर सकाळी दशम्या पिशवी घेऊन गावोगाव जायच्यासाठी आम्हाला कार्यक्रम तयार करून द्यायचो आणि मी जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये अनेकदा त्या ठिकाणी गेलेलो आहे। तर सांगायचं तात्पर्य
एका निष्ठेनं काम करणारा जिल्हा म्हणून हा जिल्हा होता आणि गांधी नेहरूच्या विचारानं जाणारा जिल्हा होता. पण मध्यंतरी एक असा काळ येऊन गेला की त्या काळामध्ये ही काँग्रेसच्या विचाराला उत्तर चाखायला लागली आणि त्याच्यामध्ये नवी फेरी या ठिकाणी उभी करण्याच्या संबंधीची कामगिरी ज्यांनी केली त्यामुळे खरं म्हणलं तर तिथलं काँग्रेसचं चित्र घसरलं आणि ती नवी फेरी कुणी उभी केली असेल तर ती नाथाभाऊ निवड गेली. आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये त्यांनी आत्ताच हिशोब सांगितला की एवढे खासदार, एवढे आमदार, एवढे जिल्हा परिषद, एवढे पंचायत समिती, तिथं जिल्हा बँक, जिल्हा परिषद, दूध संघ या सगळ्या ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्यासाठी या जिल्ह्यातला कार्यकर्ता यशस्वी झाला आणि त्याच्या पाठीमागे नाथाभाऊंच्यासारखी एक सक्षम शक्ती आणि लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या संबंधी आस्था असलेली एक व्यक्ती ही त्याच्या मागे होती. त्यामुळे खऱ्या अर्थानं आज त्या ठिकाणचं चित्र बदललेलं पाहायला मिळतं. तर इतिहासातला पहिला टप्पा संपला, आता दुसरा टप्पा सुद्धा संपतोय. आणि त्यांनी सांगितलं असता की आता यानंतरच्या काळामध्ये हा जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रवादी विचारानं चालणारा या प्रकारचं चित्र उभं करण्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असून तो रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल हा जाहीरपणानं शब्द आपल्या सगळ्यांना त्यांनी दिलेला आहे. नाथाभाऊचं एक गोष्ट आहे, एखादी गोष्ट करायची म्हणल्याच्या नंतर मग मागं पुढं नाही. त्याच्यामध्ये होणार म्हणजे होणार, शब्द दिला म्हणजे शब्द दिला, तो शब्द त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आणि त्यामुळं यत्किंचितची चिंता करण्याच्याबद्दलचं काही कारण नाही. आपल्यापुढे प्रश्न खूप आहेत, अतिवृष्टी झाली, नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी, महाराष्ट्रातलं विशेषतः मराठवाड्यामध्ये कोकणामध्ये फार नुकसान झालं, आपल्या भागामध्ये काही प्रमाणात नुकसान झालं, हे दुरुस्त करायचं आहे. मला आनंद आहे की मंत्रिमंडळाचे मंत्री या ठिकाणी आहेत, या सगळ्यांनी बसून आत्ता इथे येण्याच्या पूर्वी 10,000 कोटीचं पॅकेज शेतकऱ्याला त्या संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी जाहीर केलं आणि सगळे कार्यक्रम हे तातडीने करण्याच्या बद्दलचा विश्वास त्यांनी दिला. आत्ता मी बघत होतो टेलिव्हिजनवर चर्चा चालू होती, पण मिळणार कधी? थोडं असं आहे की ज्याची जमीन खरवडून गेली त्याची जमीन नीटनेटकी करायला काही 2 दिवसात होत नसते, त्यासाठी काळजी घ्यावी लागते, माती आणावं लागेल, कष्ट करावं लागेल. आत्ता रानामध्ये चिखल आहे, त्या चिखलामध्ये कामं होणार नाहीत, अनेक अडचणी आहेत. पण माझी खात्री आहे की आज ज्या ठिकाणी सत्तेत बसलेलं हे सरकार या कास्तकऱ्याच्या या शेतकऱ्याच्या पाठीशी मजबूतीनं उभं राहिल्याशिवाय राहणार नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे. आणि ते चित्र या ठिकाणी बघायचे. गेले काही दिवस महाराष्ट्राचं टेलिव्हिजन एकच बातमी देत होता, नाथाभाऊ 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 नाथाभाऊ. मी बघतोय गेले 2-3 दिवस, आता आज काहीतरी वेगळं तिरकं चित्र दिसलं. म्हणजे जाहीर करून टाकलं काय आमच्या मित्रांनी की अजितदादा नाराज आहेत. अरे कशाला नाराज आहेत? असं आहे की या कोरोनाच्या संकटामध्ये प्रत्येकाची काळजी घ्यावी लागते आणि काळजी घेण्याच्या संबंधीची सूचना आम्ही सगळ्यांना दिल्या. आज या ठिकाणी व्यासपीठावर उभे आहेत जितेंद्र आव्हाड, जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण खात्याचे मंत्री. मला अचूक नाही, पण त्यांनाही किती दिवस तुम्हाला हॉस्पिटलला राहायला लागलं? 20 दिवस व्हेंटिलेटरवर. ह्या कोरोनाच्या संबंधीचं संकट, कारण आपण लोकांच्यामध्ये राहणारे लोक आणि त्यामुळे वेळप्रसंगी धोका लक्षात येऊन सुद्धा जनतेशी बांधिलकी असल्यामुळे ती बांधिलकी सोडायची हा निकाल घेतला आणि त्यामुळे अडचणीमध्ये आली. आज राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांच्यापैकी मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाडांना त्रास झाला,
संजय बनसोडेनुसार झाला. मला असं वाटतं आपले सहकार मंत्री बाळासाहेबांचा सचिवकडे झाला. हा हसन मुसीबांना त्रास झाला, धनंजय मुंजांना त्रास झाला, आणि त्यामुळे आपण या सगळ्यांच्या बाबतीत काळजी घेतो आहोत. काही जे थांबा म्हणून सांगतो आहोत, लोकांच्याच आपण सतत आहोत, आणि त्यामुळे अशा प्रकारच्या संकटाला तोंड द्यावं लागतंय. आणि त्यासाठी आपण अधिक खबरदारी घ्यावी, आणि त्या खबरदारीच्यासाठी आपले कोणी सहकारी आज या ठिकाणी दिसले नाही तर लगेच काहीतरी गडबड झाली. काही गडबड नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शेवटचा कार्यकर्ता सुद्धा आज महाराष्ट्र संकटामध्ये असताना पक्षाचा झेंडा खांद्यात घेऊन त्या संकटग्रस्त माणसाच्यासाठी बऱ्यांचे कष्ट आणि खस्ता खाण्याच्यासाठी त्या ठिकाणी तयार आहे, याच्यात माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि त्याच्यात आता नाताभाऊची भर पडली, आणि त्यामुळे काही आपण अपेक्षा करू नये. काही वृत्तपत्रांनी दिलं की काही मंत्रिमंडळाची मागणी केली. मी तुम्हाला स्वच्छ सांगतो, माझी म्हणजे माझ्या आधी जयंतराव, अजित पवार या सगळ्यांची बैठक, भुजबळ साहेब या सगळ्यांची चर्चा नाताबाऊंची पूर्वी झाली. पण माझ्याबरोबर चर्चा झाल्याच्यानंतर एका शब्दाने सुद्धा त्यांनी हे सांगितलं नाही की ही माझी अपेक्षा आहे. त्यांनी एवढंच सांगितलं की 40 वर्ष मी इथं कष्ट केले, आज दुर्दैवानं मला हा निर्णय घ्यावा लागतोय. पण निर्णय हा घेत असताना पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची बांधिलकी ठेवण्याच्यासाठी पर्यंतचे कष्ट कशाची अपेक्षा न करता करण्याची माझी भूमिका आहे, आणि त्यासाठी आपण एकत्र काम करावं एवढीच माझी अपेक्षा. या अपेक्षा त्यांनी काहीच सांगितलेली नाही. आणि त्यामुळे काही आज बातम्या आल्यात, कोणी मंत्री होत आहे, कोण मंत्र्याला घरी पाठवत आहेत, कोणाला काही करत आहेत, काही नाही, काही बदल नाही आहे. सगळे त्या ठिकाणी आहेत, राहतील. आणि माझी खात्री आहे की आज जयंतरावांच्या नेतृत्वाखाली ही संघटना जशी काम करते, त्या जयंतरावांच्या बरोबर काम करत असताना त्यांना नाताभाऊंच्यासारखा एक ज्येष्ठ, अनेक वर्षाचा अनुभव, संघटनेचा अनुभव, प्रशासनाचा अनुभव असं व्यक्तिमत्व साथ मिळाल्याच्या नंतर आपण ह्या राज्यातल्या या सगळ्या अडचणीतून सामान्य माणसाला बाहेर काढू याची पूर्णपणे खात्री आज मला या ठिकाणी आहे. आणि त्यासाठी त्यांचं अंतःकरणापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. त्यांनी जे सांगितलं की जरा या करोनाच्या संकटातून बाहेर गेल्याच्या नंतर आपण सगळेजण जळगावला जाऊ, जळगावला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एक जबरदस्त शक्तीचं परिणाम नवे जुनेच्या सगळ्यांना घेऊन आपण करून दाखवू. आणि पुन्हा एकदा नाथाभाऊ काय चीज आहे हे सगळं महाराष्ट्राला दाखवण्याची परिस्थिती करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.